विषाणू आणि वास्तव यावर सुंदर आणि मार्मिक अशा कवितेतून चंद्रकांत सुर्वे यांनी केलंय जनजागरण, पाहूयात. सर्व वाहिन्या प्रसार माध्यमं दाखवितात कोरोनाचं मीटर. एकूण रुग्ण, मृत्यू, बरे रुग्ण यांचाही दाखवला जातो आकडा. परंतु घरात पाणी पिऊन झोपणाऱ्या माणसांची व्यथा कुठंच दिसत नाहीये. घरात बसू पण खायला आणून द्या अशा मार्मिक शब्दांची माळ गुंफून दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे अध्यक्ष तथा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस चंद्रकांत सुर्वे यांनी कोरोना विषाणू आणि आजचं वास्तव यावर आधारित सुंदर मार्मिक टिप्पणी केली आहे. पाहूयात ते आपल्या काव्यातून कोणता संदेश देत आहेत. राजकारण आणि समाजकारणात आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे चंद्रकांत सुर्वे यांनी मोठं काम केलंय. सरपंच पदापासून ते सभापती पदापर्यंत ते पोहोचले आहेत. अनेक चालू घडामोडींवर ते परखडपणे आपली भूमिका मांडत असतात. या बातमीचं वार्तांकन केलं होतं सोमनाथ शिंदे यांच्यासह दादासाहेब निळ, अस्मिता विजन, सोलापूर. कोरोनानं मेलेलं बरं पण भूक पडणं मरणार अशी जनतेची भावना निर्माण झाली आहे. कोरोनानं मेलेलं बरं पण भूक पडणं मरणार आहे जनतेची भावना झाले. अहो बाहेर फिरू नका, घरीच राहा, पोट भरून खायला द्या ना. मग आमचंच द्या, यंत्रणा राबवा, आम्हाला द्या. अशा पद्धतीनं कोरोनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगत असताना कोरोना साऱ्या देशात फिरली. कोरोना साऱ्या देशात फिरली, आमच्याकडे उशीर आली. लोकशाहीचं निब्बरदार उघडता उघडना म्हणून ती बिघडली फार. तिचा वाढवायला अवतार आपल्यातीलच कार्टी तयार. कोरोनाची नांगी ठेचायची असेल तर आपण शासन, प्रशासन, पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, गावपातळीवर काम करणारे स्वयंसेवक यांना मानाचे स्थान देऊन ऐक्य दाखवलं की पळती स्वरूप नाही की चला वरवंटा आणा ग बाई, पळती कोरोना बाई. आमची बायको म्हणते लेकराला, कधी एक अर्धा तास न थांबणार, दिसभर थांबलाय. माझी बायको म्हणते लेकराला, कधी आई एक अर्धा तास न थांबणार, दिसभर थांबलाय. टी व्ही बघायचं, नातवाला खेळवायचं, कविता लिहायच्या, प्रबोधन करायचं, अशीच एक सवड मिळाली. लॉकडाऊनमुळं परवड झाली, पण घरी बसल्यानं स्वतःच्या जीवासाठी न लढता आमच्यासाठी राबणाऱ्या त्या माईमामेना अंतकरणापासून साष्टांग शरणस्पर्श करतो. कोरोनाला फिरवून हरवूया ठरलं आपलं.